गुड मॉर्निंग एवरीवन. आता आपण चाललो आहोत लोणावळ्याच्या मॅप्रो गार्डनमध्ये, कारण आपण आहोत लोणावळ्यामध्ये आणि वी आर ऑन द वे टू द मॅप्रो गार्डन इन लोणावळा. तर चला पाहूया तिथे कसं गार्डन आहे. येस, आणि आपण फायनली पोचलो आहोत मॅप्रो गार्डनजवळ. तर हॉटेल रेनबोच्या अगदी बाजूला आहे, मेन रोडला, हायवेला. इथे हे आहे मॅप्रो गार्डन आणि अप्रतिम जागा आहे गाड्या पार्किंगसाठी. भरपूर गाड्या पार्क करू शकता तुम्ही इथे. ठीक आहे, तर चला पाहूया आतला परिसर. हा पहा, पवनचक्कीसारखा दिसणारा हा फॅन खूपच अट्रॅक्टिव्ह वाटतो आहे, पण सध्या तो लावण्याची गरज नाही कारण पावसाळा असल्यामुळे गार वातावरण आहे. आणि हे आहे मॅप्रोचे स्टोर, जिथे तुम्हाला मॅप्रोचे सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स मिळतात. तर इथे आपण नंतर एक नजर मारणार आहोत डिटेलमध्ये. तर सध्या आपण पुढे जाऊया गार्डनकडे. आत येताच हा फाउंटन तुम्हाला ग्रीट करतो. हा सुंदर फाउंटन समोर आहे जिथे लोक फोटोज सेल्फीज काढत असतात. हे आहे मॅप्रोचं गार्डन, पूर्ण ग्रीनरीने भरलेलं, खूप फ्रेश वातावरण आहे इथे. आणि इथे ही आहेत कमळं. ही ऑरेंज कलरची लोटस मी फर्स्ट टाईम पाहिले आहेत लाईफमध्ये, तर मला खूपच आवडले ते. आणि जसं की माझं नाव पंकज आहे, याचा अर्थही कमळच आहे, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन. तर त्यामुळे मला जरा लोटसशी जास्तच अटॅचमेंट आहे. चला, पाऊस येणार असं वाटतं आहे, त्या अगोदर आपण गार्डन पाहून फटाफट रेस्टॉरंटच्या दिशेने वळूया. त्यामुळे आपण फटाफट जाऊन आपली भूकही मिटवू आणि आपण भिजणारही नाही. तर लेट्स गो टुवर्ड्स द रेस्टॉरंट. आणि इथे आलात तर तुम्ही फोटो किंवा व्हिडिओज काढायला विसरू नका. श्योरली एन्जॉय दिस प्लेस, खूप छान आहे. चला जाऊ रेस्टॉरंटकडे. असे स्ट्रॉबेरी मोठे मोठे, किंवा ही पहा इथे एक सँट्रो कार आहे जुनी, ज्याला त्यांनी पूर्ण मॅप्रोच्या स्ट्रॉबेरी गार्डन थीमची पेंट केलेली आहे. असे खूपच अट्रॅक्टिव्ह गोष्टी तुम्हाला दिसतील इथे. व्हेरी नाईसली मेंटेन अँड ब्युटिफुल पार्क आहे. आणि त्यात हे आता आहे अप्रतिम रेस्टॉरंट, जिथे बघूया आपण काय खाणार आहोत. चला, तर सुरुवातीलाच इथे ही अशी वेंडिंग मशीन आहे. ह्या फ्रीजमध्ये, ह्या वेंडिंग मशीनमध्ये मॅप्रोचे चॉकलेट्स आहेत. इथे सेल्फ सर्व्हिस असल्यामुळे तुम्हाला ऑर्डर देऊन आपली ऑर्डर इथे टेबलवर घेऊन स्वतः यायचं आहे आणि मग तुम्ही तुमची डिश एन्जॉय करू शकता. खूपच छान ग्लासचे टेबल आणि सीट्स पण आहेत. तर मला आधी बसताना भीती वाटत होती हे तुटतील की नाही, पण हे खूप छान टफंड ग्लास आहे. इथे पहा, यांचं किचनही ओपनच आहे, त्यामुळे तुमच्यासमोर हे सँडविचेस बनत आहेत. हे यमी सँडविचेस आणि पिझ्झा तुमच्या अगदी डोळ्यांसमोर बनतात. हे पहा, हा आहे त्यांचा ओव्हन. तर इथे ते बेक करत आहेत पिझ्झा. तर माझ्या फ्रेंड्सनी पिझ्झा आणि सँडविचेस ऑर्डर केले होते. मी पिझ्झा खाल्ला नाही कारण त्यात भरपूर चीज असेल असा विचार करून. पण हे पहा, सँडविचेस आणि फ्रेंच फ्राईज. तर डाएटचा विचार न करता तुम्ही पूर्णपणे मनसोक्त एन्जॉय करू शकता एक दिवस हे सँडविचेस. आणि इथे पाण्यासाठी हे छान वाईन ग्लास टाईप ग्लासेस होते, जे मला खूपच अट्रॅक्टिव्ह वाटले. तर चला, पेटपूजा आपली झालेली आहे, सँडविचेस खाऊन आपलं पोट भरलेलं आहे. आईस्क्रीम काही मी घेतले नाही इथले, जे स्पेशालिटी असतात, पण इथे पावसामध्ये आल्यामुळे मी ते आज ऑर्डर नाही केले. हे आहेत फलेरो, जे आपले सर्वांचे फेवरेट आहेत. आणि इथे आहेत काही फ्रूट क्रशेस. इथे पहा, हे आहेत किवी, पॉमग्रेनेट, आणि हे काय आहे, दिस इज कोकम क्रश, आणि हे आहे मिक्स फ्रूट. तर अशा बऱ्याच प्रकारचे अगदी फ्रेश क्रशेस तुम्हाला इथे मिळतील, ज्याच्यापासून तुम्ही टेस्टी शरबत किंवा म्हणजे पाहुण्यांसाठी काही ड्रिंक्स बनवू शकता किंवा स्वतःसाठी. आणि हे आहेत काही गिफ्ट सेट, हे मला खूपच आवडले. ह्याच्यात तीन प्रकारचे वेगळे कॉकटेल बेस येतात आणि एक कॉकटेल शेकर मिळतो. आणि हे सेपरेटली विकले जाणारे कॉकटेलचे सिरप्स आहेत, जेही तुम्ही सेपरेटली घेऊ शकता. मोसंबी आहे, आणि हा आहे मोहितो, माझा फेवरेट. तर हा खूपच छान आहे. आणि बरेच वेगवेगळ्या प्रकारचे इथे सिरप्स आहेत कॉकटेल बेससाठी. इथे पहा, तुम्हाला जवळपास सर्वच फळांचे कॉकटेल फ्लेवर्स आणि क्रश अवेलेबल आहेत. आणि पहा, काय सुंदर कलरफुल रॅक दिसत आहे हा. इथेही पहा, इथे
मजाना नावाचा ब्रँड आहे त्यांचा, ज्याचे डेट्स विथ चॉकलेट्स असे येतात, आलमंड चॉकलेट वगैरे, तेही खूप टेस्टी आणि चविष्ट आहेत. हे पहा, पुढे पुन्हा एकदा हे आहेत मिक्सरचे आपले कॉकटेलचे गिफ्ट सेट्स, आणि हे इथे काही मजानाचे चॉकलेट्स, पान फ्लेवर बेरीजवाले आहेत. पुन्हा इथे काही कॉकटेल्स, आणि हे मला माहीत नाही ट्रायलसाठी होते की विकत होते, मला वेळ नसल्यामुळे मी ट्राय नाही केला. पुन्हा एकदा आपले फलेरो, आणि हे आहे कोकोनट, टेंडर कोकोनट फ्लेवर, ट्राय तर नक्कीच करायला हवा. आणि आता आपण शेवटच्या टप्प्याला पोचलो आहोत. इथे आपल्याला कॅचअप्स, सॉस, परत जॅम, मॅप्रोचे असे काही प्रोडक्ट्स, मिक्स फ्रूट जॅम, पायनॅपल जॅम, असे वेगवेगळे स्ट्रॉबेरी जॅम, वाव, आणि अशा प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे जॅम, सॉस, कॅचअप असे सगळे पदार्थ या रॅकवर आहेत. आणि हे काहीसे दिस इज चॉको स्प्रेड, अरे वा, ते नुटेला किंवा असे ब्रँड्सचे जे येतात तसं टाईपमध्ये चॉको स्प्रेड आहेत. हे आहेत चॉकलेट आलमंड डेट्स, हे आहेत चॉकलेट पान फ्लेवर, वाव, अप्रतिम. आणि मजाना नावाचा हा ब्रँड आहे त्यांचा, जे चॉकलेट्ससाठी त्यांनी बनवलं आहे, असॉर्टेड चॉकलेट्ससाठी. आणि हे इथे पुन्हा काही प्रोडक्ट्स आहेत त्यांचे, जसं की आपले चॉकलेट सॉस वगैरे जे आपण हर्षीजचे वापरतो त्या प्रकारचे आहेत. आणि पुन्हा एकदा फलेरो, आणि इथे काही पिकल्सही आहेत, मँगो प्रिझर्व. आणि त्यांच्या या प्रा ब्रँडमध्ये केशर खस शरबत, हे पहा, हे आहे खस शरबत. तर हे शरबतचे मिक्सेस आहेत, जसे आपण आधी कॉकटेलचं पाहिलेले. आणि त्याचसोबत इथे काही स्नॅक्स आयटमही आहेत, प्योर घी खाकरा, हे पहा, असे एक स्नॅक्सही आयटम आहेत नमकीनमध्ये. आणि ही एक मजेशीर गोष्ट आहे जी मला इथे दिसली, थांबा तुम्हाला दाखवतो, हे पहा, चॉको चिप कुकी कॉईन, खूप इंटरेस्टिंग वाटत आहे ना. तर चला आता आपण बाहेर आलो आहोत मॅप्रो गार्डनमधून, आणि आता संध्याकाळ झालेली आहे, आपण घरी परतीला चाललो आहोत. क्रेन्स वगैरे दिसत आहेत, ऑफकोर्स इथे पाऊस भरपूर पडला आहे. लोणावळ्याचा फॉग पहा, या सुंदर स्वर्गासारख्या दर्शनासाठी लोक मुंबईहून, पुण्याहून आणि कुठून कुठून वीकेंड्सला इथे गर्दी करतात. इथली डोंगरातली मॅगी, पहाडो की मॅगी जसं म्हणतो आपण, ती मॅगी खाण्यासाठी इथे लोकांच्या गाड्या साईडला लागलेल्या आहेत. लोकं फळं घेत आहेत इथली ताजी, आणि हे पहा, असे अप्रतिम नजारे आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करत आहेत. खूप खूप छान वाटतं असं हे वातावरण पावसाळ्यातलं. वर्षभर आपण वाट पाहतो की कधी पाऊस पडणार आणि आपल्या गाड्या घेऊन आपण लोणावळ्याला जाणार. तर तुम्हीही लोणावळा फॅन असाल तर नक्की खाली कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता स्पॉट इथला आवडतो. आणि हा पहा, वरून ब्रिजच्या वरून हा नजारा, खालच्या एक्सप्रेसवेचा, आणि हे ढग, ढग आपल्याहून खाली आहेत, खूपच सुंदर दिसत आहे. समोरचं डोंगर पूर्ण लपला आहे फॉग आणि ढगामध्ये, अप्रतिम नजारा आहे. माझ्या मागे बघा, तुम्ही पाहू शकता, आणि खूप गार वाटतं आहे. उन्हाळ्याच्या नंतर एवढा गारवा खूपच छान वाटतं आहे. हे पहा. तर चला इथला आनंद घेऊन आपण थोड्याच वेळात निघू परतीच्या प्रवासाला मुंबईसाठी, अँड विल बी बॅक होम देन. तर आजचा मॅप्रो गार्डन आणि लोणावळ्याचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून आम्हाला सांगा. आणि कोणती ठिकाणं अजून तुमच्या मनात असतील जी आम्ही कॅप्चर करावी असे वाटते तुम्हाला तर तीही नक्की सुचवावी. त्याबरोबर तुमचा निरोप घेतो आजच्या व्लॉगमधून, पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये एका नवीन जागेसोबत, नवीन स्टोरीसह. आणि थँक्यू सो मच भरभरून प्रेम दिल्याबद्दल. असेच आमचे व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, खाली पहा रेड बटन आहे सबस्क्राईबचं, ते दाबा. थँक्यू सो मच, सी यू ऑल.